मंडळी डान्सर गौतमी पाटील हे सध्या तिच्या आडनावावरून वादत सापडली गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुक स्वार आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिला पाटील हे आडनाव न लावण्याचा इशारा दिला होता यावर आता गौतमी पाटील हिने सुद्धा तिची प्रतिक्रिया दिली मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे मिटिंग घेत गौतमी पाटीलच्या खऱ्या आडनावाविषयी चर्चा केली होती यानंतर या पदाधिकाऱ्यांनी मीडिया मार्फत गौतमी पाटीलला इशारा देत म्हणाले होते की गौतमीने पाटील हे आडनाव न लावता तिचे खरे आडनाव चापूक स्वार हेच लावावे तिने मराठा समाजाच्या पाटील या आडनावाची बदनामी केली जर तिने पाटील आडनाव लावणे थांबवले नाही तर पुढे तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा देखील या पदाधिकाऱ्यांनी दिला होता यावर आता गौतमी पाटील काय निर्णय घेते यावर सर्वांचं लक्ष होतं तर नुकतंच गौतमी पाटील हिची यावर प्रतिक्रिया आली गौतमी पाटील म्हणाली की कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही मी माझं काम करत राहणार आहे मी पाटील आहेत आणि पाटीलच नाव लावणार मी कोणाची बदनामी करत नाही माझा कार्यक्रम सांस्कृतिक असतो कोणाला माझ्या कार्यक्रमाविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावं आणि संपूर्ण कार्यक्रम पाहावा असं गौतमी पाटीलने म्हटलंय गौतमी पाटील हे पाटील आडनाव काढण्यास तयार नाही ती हे आडनाव वापरतच राहणार असं तिने म्हटल्यानंतर आता मराठा समाजाचे हे पदाधिकारी काय भूमिका घेणार ते खरंच गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद पाडणार का असेही प्रश्न निर्माण झाले आहेत तर पुढील काही दिवसांमध्ये याचे उत्तर नक्की मिळेल पण मंडळी पाटील हे आडनाव हटवणार नाही असं म्हणत एक प्रकारे गौतमीने मराठा समाजाच्या या काही पदाधिकाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे त्यामुळेच आता गौतमीचा पाटील या आडनावावरून सुरू झालेला वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा